सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचा अभिनंदन करू शकतो इच्छितो, कारण आपण जे काम करत आहात, जे दिन दुबळे आहेत किंवा महाराष्ट्रातील एक खालच्या आर्थिक स्तरामध्ये असणाऱ्या लोकांचे अश्रू पुसण्याचे तुम्ही काम करतात, त्याबद्दल तर सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना अभिनंदन करतो. मी गेली 30 वर्ष एमपी देशमुख कलेक्टर महाविद्यालय या ठिकाणी एमसीबीसी म्हणजे मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्सेस या ठिकाणी लेक्चरशिप करतो. माझं जे काम आहे ते आपल्या एवढं मोठं जरी नसलं तरी सुद्धा समाजामधील कमी टक्के असलेले विद्यार्थी असेल, ग्रामीण भागातील काही विद्यार्थी असेल किंवा ज्यांची आर्थिक दृष्टी अगदी कमी आहे अशी काही विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांना टेक्निकल नॉलेज देऊन त्यावर त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम त्यांनी आम्ही करत असतो. आणि मला अत्यंत आनंद वाटतोय की गेल्या 30 वर्षामध्ये अनेक उद्योजक त्यांनी आम्ही निर्माण केले, आणि हे करत असताना तर 30 वर्ष आम्हाला सरांची खूप चांगली साथ मिळाली, कारण सरांच्या विद्यार्थी आम्ही अनेक त्या ठिकाणी एंटरप्रेनशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स त्या ठिकाणी घेतले, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य कसं मिळेल, नव्या वाटा कशा त्यांना उद्योजकांना मिळतील, असे 66 दिवसाचे आम्ही त्या ठिकाणी विनामूल्य हे खरं सांगायचं सरांचं अगदी मोठेपण यामध्ये मी समाधान होतो की हे सगळे जे प्रोग्राम आहेत ते आम्ही विनामूल्य त्या ठिकाणी घेतले. आज या ठिकाणी अध्यक्ष भाषण करण्यामध्ये मी खरं मोठं नाही, परंतु सरांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्याबरोबर गेली 30 वर्ष आम्ही जे काम करतो आहोत त्यामुळं या ठिकाणी उभा आहे. आज आपल्या सगळ्यांचं काम बघितलं, आपल्या यादव सरांचं एक मी थोडासा एक सेशन या ठिकाणी बघितला, याच्यावर मला लक्षात आलं की आपण लोक जर ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने काम करत असाल हे खरंच या ठिकाणी कौतुकास्पद आपलं काम आहे. परंतु या आपल्या कामाला किंवा तुमच्या याला हे बळ देण्याचं जे काम आहे ते हे वर्कशॉप या ठिकाणी करते असं मला आता एक सेशन बघितलं माझ्या गोष्टी लक्षात आली की या ठिकाणी आपल्याला मोठं बळ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आता सकाळचा जो सेशन आहे सकाळच्या सेशनमध्ये आपण बघितलं की या ठिकाणी या सोशल मीडियाचा किंवा या ठिकाणी आय टी सेक्टरचा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी उपयोग करू शकतो की ज्या माध्यमातून आपण आपलं एनजीओ असेल किंवा आपलं जे काम असेल हे त्या ठिकाणी कशा पद्धतीने ग्लोबल करू शकतो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे शिकायला मिळालं. आता यादव सरांचं ज्या ठिकाणी जर काम बघितलं तर माझ्या अंगात काम होते उभं आहे की या काळामध्ये खरंच म्हणजे 12-13 जो दुष्काळ असेल किंवा कोविडचा जो काळ असेल या काळामध्ये अनेक एनजीओनी आपला स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं. हे काम आम्हाला आम्ही स्वतः करू शकलो नाही खरं सांगायचं, परंतु या लोकांचं काम बघून त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की खरं सांगायचं तर हा भारत आहे. आज आय टी सेक्टरमध्ये आपण जे काही काम केलेलं आहे तर सांगायचं कोविडच्या कालावधीमध्ये या आय टी सेक्टरचा भारतानं ज्या पद्धतीने वापर करून घेतला तशा पद्धतीचा वापर जगामध्ये युरोपियन देश जे आहेत त्यांनी सुद्धा करून घेतला नाही, आणि याबद्दल बिल गेट्सने सुद्धा आपल्या भारताचे अभिनंदन केले. त्यामुळे हा आय टी सेक्टर जो आहे हा आय टी सेक्टर आपल्याला कशा पद्धतीनं आपलं काम तरी काही मोठं करू शकतो, कशा पद्धतीने आपला क्राऊड फंडिंग तरी काही आपल्याला मिळवून देऊ शकतो हे आपल्याला निश्चितपणे आय टी सेक्टर आपल्याला करू शकतो. आणि त्यासाठी आजच्या अशा प्रकारचे जे काही वर्कशॉप्स होतील अशा प्रकारचे ज्या ठिकाणी कार्यक्रम जे होतील त्याच्यामधून आपल्याला खरंच मोठी ऊर्जा मिळेल. या ठिकाणी मी काही जास्त बोलू शकत नाही कारण सगळे सांगितले कुठे आहे मला या ठिकाणी सरांनी बोललेलं संधी दिली त्याबद्दल सरांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे Thank you.